बोरीवली दुर्गा पूजाला अत्यंत त्या ठिकाणी चांगला दुर्गोत्सव प्रवीण दरेकर यांनी त्या ठिकाणी घेतला आहे। 30,000 वर युवा युवती त्या ठिकाणी गरबा महोत्सवामध्ये होते। नंतर मलाडला सुद्धा विनोद शेलार यांनी चांगला गरबा उत्सव केला आहे। दोन्ही ठिकाणी मी लोकलनी गेलो। मीडियाने फक्त इथं अधिसंख्या कर्मचारी तो राज्य सरकारवर आहे। सध्या भाजप शिंदे गटाचं शिवसेनेचं सरकार आहे। काय सांगणार सरकारला, तुम्ही काय सांगणार, यांचं कसं सांगतो? 29 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। मागच्या अनेक वर्षापासून अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल मुंबईला सुद्धा 69 दिवस हे आंदोलन चाललं मागच्या सरकारमध्ये। आणि पुन्हा एकदा सर्व कर्मचारी, रिटायर कर्मचारी आंदोलनाला या ठिकाणी बसलेले आहेत। भावना तीव्र आहेत। तातडीनं शासनानं बैठक लावली पाहिजे आणि आमचे प्रश्न सोडवले पाहिजे अशी युनियनची मागणी आहे, कर्मचाऱ्यांची मागणी आहे। मी प्रवीण दटके, विकास कुंभारे आधीच यापूर्वीच या प्रश्नाला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रश्न निघावा म्हणून पत्रव्यवहारही केलं आहे, चर्चाही केली आहे। मला वाटतं की पुन्हा एकदा या संपूर्ण कर्मचाऱ्याच्या प्रश्नाचा फॉलोअप सरकारकडे करणे आणि जास्तीत जास्त प्रश्न निकाली काढणे, जात पडताळणी समितीकडनं होणारे अन्याय साधारणतः आपण नेहमीच बघतो, त्यावर काय मार्ग काढता येईल, कर्मचारी जे रिटायर्ड झाले त्यांच्यावर काय मार्ग काढता येईल, रिटायर होणारे आहेत त्यांच्यावर काय मार्ग काढता येईल याबद्दल निश्चितपणे, कारण शिंदे फडणवीस सरकार हे तत्पर आहे, त्यांना संपूर्ण प्रश्नाची जाण आहे। तर निश्चितपणे जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर काय या प्रश्नाला न्याय मिळेल याची काळजी मी घेणार आहे। थँक्यू सर। पीएफआय संदर्भात काय सांगायचं? बोलला बोलला मरू विचारणार नाही, तेव्हाही अप्रोच झाले असतील तर उद्धव ठाकरेचे अप्रोच झाले असतील, कारण एकनाथ शिंदे तेव्हा शिवसेना चालवत नव्हते, तेव्हा चालवत होते उद्धव ठाकरेजी। आणि त्यामुळं एकनाथ शिंदेच्या नावावरून आता अशोक चव्हाणजी संभ्रम तयार करताय, ते उद्धव ठाकरेचं नाव घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरेजी आमच्याकडे काँग्रेसचं सरकार बसवायला आले होते असं म्हणायला पाहिजे होतं, उलटं म्हटलं त्यांनी। नाही, त्याचा नरेटिव्ह सेट करतायत। चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंचं त्या ठिकाणी विश्वासू बनण्याकरता, आपण बघा मागच्या 3 महिन्यात इतके ॲक्टिव्ह झाले आहेत की आता उद्धव ठाकरेंजीचे एकदमच तारक म्हणून ते काम करतायत। पण हे जे गोप्यस्फोट करावे लागतात, जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता असतो तेव्हा करावे लागतात, पक्षातून त्या ठिकाणी बाजूला झाल्यावर असे आरोप करणे म्हणजे जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्यासारखं आहे। 14 जे काही झालं किंवा 19 जे काही झालं, भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीविरुद्ध जे जे षडयंत्र झाले त्याला पूर्ण जोपर्यंत संरक्षण प्रमुखाचं असत नाही तोपर्यंत मला वाटतं ते होत नाही। उद्धव ठाकरेजीनेच तो कट केला असेल म्हणूनच त्या ठिकाणी असं झालं असेल। थँक्यू।